पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढला असताना महाराष्ट्राचं नंदनवन महाबळेश्वरमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय. मात्र महाबळेश्वरमध्ये पडणाऱ्या धोधो पावसात देखील पर्यटकांची हजेरी निसर्गाचा विलोभनीय नजारा पाहण्याकरता वाढलीय. महाबळेश्वरचा पाऊस म्हणजे पक्ष्यांच्या पंखांवर देखील शेवाळ दाटेल इतका भयंकर. मात्र वाढता पाऊस महाबळेश्वरच्या पर्यटकांना आकर्षित करतोय. सह्याद्रीच्या कडेकपारीतून पावसामुळे वाहणारे नयनरम्य झरे पर्यटकांना आकर्षित करतात. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात पर्यटकांना सदैव आकर्षित करणारं वेण्णा लेक मात्र ओसंडून वाहत आहे. वेण्णा लेकवर पाऊस आणि धुक्याचा जणू काय पाठ शिवणीचा खेळ पर्यटकांना मंत्रमुग्ध करतोय. भर पावसात धुक्याची धुलई येत असताना पर्यटकांना आपला स्वतःचा सेल्फी वेण्णा लेकवर काढण्याचा मोह काही आवरत नसल्याचं बोलकं चित्र वेण्णा लेकवर पाहायला मिळतंय. पडणारा धोधो पाऊस हवेलीतील थंड गारवा पर्यटकांना वेण्णा लेकवर गरमागरम कणिसाची भाजणी करत चाखायला मिळणारी तिखट चव पर्यटकांना भर पावसात मंत्रमुग्ध करते. महाबळेश्वरच्या धोधो पावसात वेण्णा लेकवर पर्यटकांची गर्दी पावसाळ्यात देखील महाबळेश्वरचं आकर्षण पर्यटकांना खुणावतंय यावरून लपून राहत नाहीये. ऑनलाईन प्रवासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचं नंदनवन महाबळेश्वरच्या वेण्णा लेकवर आहोत. महाराष्ट्राच्या या नंदनवनात गेले 3 दिवस पावसाचा जोर वाढलेला आहे आणि या वाढलेल्या जोराच्या पावसामुळे वेण्णा लेक ओसंडून वाहतोय. मात्र हा सगळा निसर्गाचा चमत्कार होत असताना आजही या वेण्णा लेकवर पर्यटकांची गर्दी आणि या पर्यटकांच्या गर्दीमध्ये त्यांना आवडतं असं गरमागरम जे कणीस आणि त्याची चव इथं चाखायला मिळते. हा पावसाळ्यामधला आनंद लुटण्यासाठी पर्यटक इथे महाबळेश्वरला वेण्णा लेकला हजेरी लावतातच.